आजकाल तरुण वयासुद्धा गुडघेदुखीचे प्रमाण वाढल्याचं निदर्शनात येतंय. अगदी 35, 40 आणि 45 वयाच्या लोकांनासुद्धा गुडघेदुखीचा त्रास जाणवायला लागला. गुडघेदुखी हा तसा वयोमानानुसार होणारा आजार आहे, परंतु आपण काही विशिष्ट वैयक्तिक काळजी घेऊ शकतो. विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीच्या मध्ये काही नवीन उपचार पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत. आमच्या इथे आम्ही 8 ते 10 वर्ष झाले विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीवर अनेक हजारो पेशंट्सवर उपचार केलेत. नमस्कार, मी प्रियांका माळी, डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत करते. आपले मराठीत एक म्हणे की वय गुडघेदुखीतून बोलू लागते, पण हल्ली गुडघेदुखीला देखील वयाची मर्यादा राहिली नसल्याचं चित्र बघायला मिळते. मग हे सांधे दुखणं किंवा गुडघे दुखणं या गोष्टी अगदी सामान्य बनत चालल्या आहेत. गुडघेदुखीची मूळ कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचबरोबर त्याची उपाययोजना काय आहेत, या संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत पुण्याचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सिंग चव्हाण यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत करते. सर, मला असं विचारायचं आहे की गुडघेदुखीची प्राथमिक लक्षणं काय आहेत आणि मूळ कारणं काय आहेत, याबद्दल काय सांगा. ओके. गुडघेदुखी ही साधारणतः जेव्हा सुरुवात होतं तेव्हा आपल्याला गुडघ्यामध्ये कमी अधिक प्रमाणात दुखण्याची लक्षणं येतात. काही जणांना गुडघेदुखीच्या वेदनेसोबत स्वेलिंग पण जाणवू शकतं. नंतर गुडघेदुखीच्या त्रास जेव्हा पुढे पुढे ॲडव्हान्स होत जातो तेव्हा तुमच्या गुडघ्यामधली जी मुवमेंट्स असते ती सांध्यामधली मुवमेंट्स सांधे अखडायला सुरुवात होतात, व त्याच्या सांध्यातले जे दुखणे आहेत त्याच्या हाडाच्या कॉर्नरवर आपल्याला थोडी सूज जाणवते. आणि कालांतराने हे दुखणं हळूहळू जेव्हा तीव्रतेचं गुडघ्यादुखीची तीव्रता जेव्हा वाढत जाते तेव्हा दुखणे पण वाढत जाते. इस्पेशली जेव्हा तुमचं उठणं बसणं आणि चालणं हे खूप कठीण होतं त्यावेळेस आपण असं समजू शकतो की गुडघेदुखी ही तुमची एका विशिष्ट प्रमाणात वाढलेली आहे. आणि कारणांचा जर आपण विचार केला तर जनरली गुडघेदुखी हा वयोमानानुसार होणारा आजार आहे. तो असा काही विशिष्ट पद्धतीच्या कारणांनी होतो असं सांगता येत नाही, परंतु जसं आपण वयोमान वाढतं त्याप्रमाणे गुडघेदुखी आपल्याला होऊ शकतं कमी अधिक प्रमाणात. कधी 55 ते 60 वर्ष साधारणतः आपण असं गुडघेदुखीचं सुरुवातीचं वय आहे असं आपण गृहीत धरू शकतो. परंतु काही दुसरे कारणं असू शकतात, जसं आजकाल आपण बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव, त्यानंतर खूप लठ्ठपणा की ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांवर जो दाब येतो तो जास्त येतो, त्यानंतर काही इजा होते तर आपल्याला गुडघ्याच्या म्हणजे गुडघ्यातल्या लिगामेंट्सच्या इंजुरीज किंवा गुडघ्यांचे फ्रॅक्चर किंवा गुडघ्यात असणारा वाक हा जर अधिक अगोदर तुमच्या गुडघ्यामध्ये असेल त्यामुळे गुडघ्याचे जे घर्षणाचे प्रमाण आहे ते अधिक वाढतं आणि गुडघेदुखीचा त्रास किंवा गुडघेदुखी ही कमी वयात जाणू शकते. सर, काही वेळा असं होतं की गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो पण काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात, तर नक्की ती योग्य वेळ कोणती आहे? आपण कधी डॉक्टरांना विचारलं पाहिजे किंवा संपर्क साधला पाहिजे? ओके, बरोबर. ते आपण जेव्हा सुरुवातीला गुडघेदुखीचा त्रास होतो किंवा आपल्याला जेव्हा गुडघे दुखायला लागतात तेव्हा आपण सुद्धा साधारणतः प्राथमिक उपचार करतो, वेदनाशामक गोळ्या किंवा फिजिओथेरपी वगैरे. परंतु जेव्हा गुडघेदुखीचा त्रास तुमचा साधारणतः 1 किंवा 2 महिन्यापर्यंत सतत राहतो आणि तो वाढत जातो आणि तुमचं दैनंदिन जीवन म्हणजे उठणं बसणं चालणं हे तुम्हाला अशक्य होतं, व हे साधारण प्राथमिक उपचार जेव्हा तुम्हाला वेदनामुक्त करत नाहीत त्यावेळेस हे आपण आपल्या डॉक्टरांशी इस्पेशली ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या एक्सरेमध्ये आपण त्या गुडघ्याची काय परिस्थिती आहे, आपण गुडघेदुखीची किंवा झीज आपली किती झाली आहे त्याची माहिती आपल्याला डॉक्टरांकडून मिळू शकते, व त्याच्यावर प्राथमिक किंवा वरच्या स्वरूपाचे किंवा विनाशस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेचे उपचार आपल्याला काय गरजेचे आहेत त्याबद्दल पण आपण माहिती डॉक्टरांकडून घेऊ शकतो. सर, आजकाल बरीच जण आहेत की जे आपल्या आरोग्याला जपतात, जे हेल्थ कॉन्शियस असतात, तर मग गुडघेदुखी होऊ नये यासाठी वैयक्तिक काय काळजी घेतली पाहिजे? गुडघेदुखी हा तसा वयोमानानुसार होणारा आजार आहे, परंतु आपण काही विशिष्ट वैयक्तिक काळजी घेऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करणे. व्यायाम करण्यामध्ये तुमच्या गुडघ्यांच्या किंवा गुडघ्यांच्या आजूबाजू असलेले स्नायू हे जेवढे आपले स्ट्रॉंग असतील तेवढे आपल्या गुडघ्यावर येणारं प्रेशर कमी होतं. वजन कमी करणे, त्यानंतर आपण काही विशिष्ट व्यायाम म्हणजे ज्याला आपण अनलोडेड म्हणजे गुडघ्याचं लोडिंग न होणारे व्यायाम म्हणजे स्विमिंग किंवा सायकलिंग, हे व्यायाम
हे तुमचा व्यायाम तुम्हाला गुडघ्यावर अतिरिक्त ताण न येता तुमचा व्यायाम तुम्ही करू शकता, परंतु यासोबत आपण काही गोष्टी टाळल्या सुद्धा पाहिजे की जेणेकरून गुडघेदुखी किंवा गुडघ्याची जी होणारी झीज आहे ती झाली नाही पाहिजे. म्हणजे अतिव्यायाम किंवा गुडघ्याच्या विशिष्ट पद्धतीच्या इंजुरीज ज्या आपण टाळल्या आणि अतिव्यायामाचा प्रकार टाळला आणि वजन कमी केलं तर आपल्याला नक्कीच हे करता येतं. परंतु व्यायाम हा इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत काही डाएट्समध्ये आहाराचं तेवढं फार महत्त्व नाही आहे, पण काही गोष्टी म्हणजे घटक जसं ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन डी याच्या कमतरतेमुळे गुडघेदुखीची वाढ जास्त होऊ शकते किंवा होऊ शकतं असं निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे आपण हे बघावं की आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन डी ह्याचं पूरक सप्लिमेंट आपल्या आहारात असली पाहिजे. गुडघेदुखीच्या तीव्रतेनुसार काही स्टेजेस आहेत किंवा कमी तीव्रता, नंतर मग मध्यम आणि मग एक्स्ट्रीम, म्हणजे तिथे त्रास खूप एक्स्ट्रीम लेवलचा होतो. तर मग या तीव्रतेनुसार कोणकोणत्या स्टेजेस आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाययोजना आहेत याबद्दल काय सांगाल, आणि त्यातील विना शस्त्रक्रिया उपाय याबद्दल काय सांगाल? ओके, गुडघ्याला आपण साधारणतः 3 भागामध्ये डिवाइड करतो. पहिली जी स्टेज असते त्याला आपण सौम्य प्रकारची गुडघेदुखी म्हणतो. सेकंड स्टेजला आपण मध्यम स्वरूपाची गुडघेदुखी असं म्हणतो. आणि थर्ड स्टेज जी असते त्याला आपण लेट किंवा ॲडव्हान्स स्वरूपाची किंवा ज्याच्यात आपल्याला गुडघेदुखीचा गुडघ्याचे सगळे भाग जे असतात ते खूप झिजून बऱ्याच प्रकारे जीर्ण झालेले असतात आणि त्या स्टेजला शस्त्रक्रिया हाच एक उपाय राहिलेला असतो असं आपण समजू शकतो. परंतु आपण वेळीच प्रत्येक स्टेजला जे काही उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहे त्यात आपण जर ती उपचार पद्धती केली तर आपण आयदर आपलं जे शस्त्रक्रिया जी आपल्याला लागते गुडघेदुखीची आजकाल जे आपण सांधेबद्दल शस्त्रक्रिया म्हणतो ती आयदर टाळता येऊ शकते किंवा ती लांबवता येऊ शकते. प्रथम आपण प्राथमिक उपचार पद्धतीमध्ये वेदनाशामक गोळ्या, फिजिओथेरपी आणि इत्यादी हे ट्रीटमेंट उपचार पद्धती घेतो. त्यानंतर जर या पद्धतीने जर आपल्याला आपला आपण वेदना किंवा आपला हा आजार मुक्त झाला, त्रास कमी झाला नाही, तर आपण सेकंड स्टेजमध्ये काही विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती करू शकतो. आता रिसेंटली म्हणजे विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीच्या मध्ये काही नवीन उपचार पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत. हो, त्यात आपण 3 भागामध्ये त्याला डिवाइड करतो. आमच्या इथे आम्ही 8 ते 10 वर्ष झाले विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीवर अनेक हजारो पेशंट्सवर उपचार केलेत आणि त्याच्यावर आम्ही बऱ्याच प्रकारे काही संशोधन पण करतो. त्याच्यात आपल्या गुडघ्यामध्ये आपण असं समजूया की 3 प्रकारचे आपल्या गुडघ्याचे भाग असतात. एक म्हणजे आपल्या गुडघ्याचे जी फंक्शन असतं ते मेकॅनिकल असतं, कारण की गुडघे हे आपल्या गाडीचे चाकाप्रमाणे असतात आणि गुडघ्याचं जर चालणं उठणं बंद झालं तर आपल्या सर्वांगीण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तर आपल्याला 3 प्रकार त्याची गुडघ्यातले असलेल्या पेन किंवा दुखावं याचं आपल्याला ट्रीटमेंट करावे, उपचार करावे लागतात. दुसरं म्हणजे आपल्याला गुडघ्यामध्ये असलेले जे जीर्ण झालेले भाग आहेत, डिजनरेशन ज्याला म्हणतो आपण, ती आपल्याला कशी थांबवता येईल किंवा स्लो करता येईल याच्यावर आपण उपचार पद्धतीचा विचार केला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे गुडघ्याची जी ल्युब्रिकेशन किंवा ऑइलिंग असतं, म्हणजे ज्यामुळे फ्रिक्शन होतं ते फ्रिक्शन कमी करावं, घर्षण कमी करावं हा आपला एक उद्देश असतो. त्याप्रमाणे आपण ज्या 3 भागाचा ट्रीटमेंट करायचं हे करतो, तो आमच्या इथे आम्ही काय करतो की आमच्या इथे एक उपचार पद्धती आम्ही प्रोलोथेरपी म्हणून उपचार पद्धती यूज करतो. प्रोलोथेरपी ही अशी उपचार पद्धती आहे की जी नैसर्गिकरित्या आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूंना किंवा गुडघ्यातल्या काही भागांना स्टिम्युलेट करून नैसर्गिक उपचार रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्या भागातला रक्तपुरवठा वाढवतं आणि तसेच त्या भागातली जी पेन, सूज किंवा तो दुखावा आहे तो काही प्रमाणात कमी करतो. त्यानंतर आपण त्याच्या गुडघ्याची जी जैविकता असते, म्हणजे गुडघ्याच्या कार्टिलेजमध्ये काही सेल्स असतात आणि गुडघ्याची लायनिंग्स असतात, लिगामेंट्स असतात, त्याला आपण ट्रीटमेंट त्याचा उपचार करण्यासाठी आपण PRP नावाची पद्धती उपचार करतो. PRP म्हणजे प्लॅटलेट रिच प्लाझ्मा. आता प्लॅटलेट या पेशी आपल्या रक्तामध्ये असतात. जेव्हा आपल्याला आपण ऐकतोय डेंग्यू फीवर झाला आहे तेव्हा प्लॅटलेट पेशी कमी होतात असं आपण ऐकतोय, तर त्या प्लॅटलेट पेशींचे 2 कामं असतात. एक, त्या प्लॅटलेट पेशी आपल्या रक्ताला वाहताना थांबवतं, म्हणजे ते रक्त वाहताना थांबवतं. दुसरं, त्या प्लॅटलेट पेशी ह्या गुणकारी पेशी असतात, म्हणजे त्या कुठे जखम झाली किंवा काही इजा झाली तर त्याला बरं करण्यासाठी त्या पेशींचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो, सहभाग असतो. तर ते प्लॅटलेट गुडघ्यामध्ये जाऊ शकत नाही कारण गुडघ्यामध्ये रक्तपुरवठा कमी असतो किंवा नसतो काही भागांना. मग आपण ह्या गुणकारी सेलचा उपयोग करून गुडघ्यातले जे झीज झालेला जो प्रकार आहे किंवा त्याचं जो लक्षण आहे ते कमी करण्यासाठी प्लॅटलेट रिच प्लाझ्मा PRP
असे इंजेक्शन्स आपण गुडघ्यात देतो. अच्छा. गेल्या 10 ते 12 वर्षापासून ह्या इंजेक्शनचा उपयोग जगभरामध्ये भरपूर प्रमाणात होत आहे आणि याचे खूप सुंदर आणि लक्षणीय उपचारचे रिझल्ट आम्हाला आमच्या सेंटरला मिळालेले आहेत. त्यानंतर तिसऱ्या पद्धतीचा आपण उपचार करू शकतो, म्हणजे त्याचं जे ऑइल जे असतं फ्रिक्शन होण्याचं थांबवण्यासाठी आजकाल काही असे विशिष्ट ऑइल्स असतात, म्हणजे आर्टिफिशियली वंगणासारखं म्हणू शकतो आपण किंवा आर्टिफिशियली हाय मॉलिक्युलर वेट इंजेक्शन्स असतात की ज्यामुळे गुडघ्याचा जो घर्षणाचा प्रकार आहे तो तिथे थांबतो. ह्या अशा 3 प्रकारे आपण एकत्रितपणे किंवा ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे आपण त्या उपचार करून गुडघ्याचं जसं आपलं जे लक्ष आहे विनाश शस्त्रक्रिया गुडघ्याची उपचार करून आयदर शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतं किंवा शस्त्रक्रिया लांबवता येऊ शकतं, जो आपला हेतू असतो. आणि थर्ड स्टेजमध्ये जेव्हा लास्ट स्टेज असतं, जेव्हा गुडघ्याच्या आवरणातील कार्टिलेजमधली पातळी पूर्णपणे पातळ होते आणि तेव्हा गुडघ्यातला कुठल्याही प्रकारच्या उपचारांनी आपल्याला रिझल्ट येत नाहीत, त्यावेळेस आपण शस्त्रक्रिया करावं असं पेशंटला ॲडवाईस करतो. म्हणजे विना शस्त्रक्रिया पण उपाययोजना केल्या जाऊ शकतात, त्यामुळे रुग्णांची पण भीती आता कमी होत चालली आहे. हो, विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती ज्या आपल्याला बऱ्यापैकी लॉंग टर्म रिझल्ट देऊ शकतात असे उपचार पद्धती सध्या आलेल्या आहेत. अच्छा. तर थोड्याशा आहेत, खर्च आहे, पण ऑपरेशनच्या शस्त्रक्रियेच्या कम्पॅरिझनमध्ये त्याचा खर्च खूप कमी असतो आणि आपल्याला एक तो एक पर्याय म्हणून अवेलेबल आहे, त्याचा प्रत्येकाने विचार करून त्याचा उपचाराचा फायदा घेतला पाहिजे. मित्रांनो, आज आपण गुडघेदुखी या आजाराबद्दल उपयुक्त अशी माहिती डॉक्टर गणेश सिंग चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली आणि विशेष म्हणजे नवीन विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीची माहिती देखील डॉक्टरांनी आपल्याला दिली आहे. ही माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. अशीच गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे आजार या संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात. तुर्तास धन्यवाद.